इंग्लिश इजी आहे चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो आपण टाईप्स ऑफ नाऊन बघतो आहे. नाऊनच्या टाईप्समध्ये आपण कॉन्क्रीट नाऊन असेल, अबस्ट्रॅक्ट नाऊन असेल, काउंटेबल नाऊन असेल, अनकाउंटेबल नाऊन असेल. तर हे जे नाऊनचे प्रकार आहेत किंवा कॉमन नाऊन असेल, प्रॉपर नाऊन असेल, हे जे नाऊनचे प्रकार आहेत ते नाऊनचे प्रकार बघितलेत मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन प्रकार बघणार आहे ज्याला जेंडर नाऊन्स असं म्हटलं जातं. जेंडर नाऊन्स ज्याला मराठीमध्ये लिंगवाचक नाव असं म्हटलं जातं. लिंगवाचक नाव जर याची व्याख्या बघायची म्हटली मित्रांनो, तर ज्या नामावरून स्त्री जातीचा, पुरुष जातीचा, स्त्री जातीचा किंवा पुरुष जातीचा उल्लेख होतो त्या नामाला जेंडर नाऊन्स असं म्हटलं जातं. बघा किती साधी सर्वांनी सोपी व्याख्या आहे. आता हा जो नामाचा प्रकार आहे, या नामाच्या प्रकारचे तीन भाग पडतात किंवा याचे तीन प्रकार पडतात. आणि ते तीन प्रकार म्हणजे एक मस्कुलाईन नाऊन, मस्कुलाईन नाऊन, दुसरा म्हणजे फेमिनाईन नाऊन, आणि तिसरा म्हणजे न्यूटर नाऊन. न्यूटर नाऊन तर बरेचसे असे प्रकार आहेत मित्रांनो, बरेचसे असे प्रकार आहेत की ज्या प्रकारामध्ये नामाचा जो एक्झॅक्टनेस आहे तो एक्झॅक्टनेस सांगितला जातो. आता खरं तर मस्कुलिन नाव याला मराठीमध्ये पुरुषवाचक नाव असं म्हटलं जातं. पुरुष ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा ते नाव पुरुषाशी संबंधित आहे असा उल्लेख केला जातो त्याला पुरुषवाचक नाव म्हटलं जातं. फेमिनाईन नाव म्हणजे स्त्रीवाचक नाव. ज्या नामावरून स्त्री जातीचा किंवा स्त्रीशी संबंधित नामाचा उल्लेख होतो त्याला फेमिनाईन किंवा स्त्रीवाचक नाव असं म्हटलं जातं. आता न्यूटर याचा अर्थ मराठीमध्ये नकारात्मक होतो, म्हणजे जे स्त्रीवाचक पण नाही आणि जे पुरुषवाचक पण नाही. जे नाम स्त्रीवाचक पण नाही आणि पुरुषवाचक पण नाही त्याला न्यूटर नाव असं म्हटलं जातं. जे स्त्रीवाचक पण नाही आणि पुरुषवाचक, यांना तुम्ही दुसरा एक शब्द जर याला म्हणायचा म्हटलं तर तुम्ही त्याला कॉमन असं पण म्हणू शकता. कॉमन कारण हे नाव एकतर कॉमन असतं किंवा या दोन्हीशी संबंधित नसतं, म्हणून त्याला न्यूटर किंवा कॉमन या नावाने ओळखलं जातं. तुम्ही त्याला सामान्य असं म्हणू शकता. तर मित्रांनो अतिशय साधे सरळ आणि सोपे भाग आहेत. मी ज्यावेळेला तुम्हाला याचे एक्झाम्पल सांगेन त्यावेळेला तुम्हाला याच्याबद्दल एक्झॅक्ट किंवा व्यवस्थित आयडिया येईल. आता मस्कुलिन आपण जर बॉय म्हटलं मित्रांनो तर आपल्याला कळतं हा शब्द पुरुषांशी संबंधित आहे त्यामुळं तो मस्कुलिन नाव. जर आपण गर्ल म्हटलं मित्रांनो, गर्ल तर हा स्त्रीवाचक शब्द आहे, स्त्रियांशी संबंधित आहे त्यामुळं तो फेमिनाईन नाव. जर आपण इथं चिल्ड्रन म्हटलं किंवा चाइल्ड म्हटलं मित्रांनो, तर चाइल्ड हा मुलगा पण असू शकतो आणि मुलगी पण असू शकतो, त्यामुळं हे जे नाव आहे ते कॉमन किंवा न्यूटर या संदर्भात घेतलं जातं. दुसरा भाग जर आपण म्हटलं मित्रांनो तर पेन जर आपण म्हटलं तर पेन हे मस्कुलिन नाव आहे, पुरुषाशी संबंधित. जर आपण मित्रांनो पेन्सिल म्हटलं तर पेन्सिल हे स्त्रीवाचक नाव आहे. पेन्सिल जर आपण म्हटलं तर हे स्त्रीवाचक नाव आहे. मित्रांनो आपण जर बेबी म्हटलं तर बेबी हे मुलगा पण असू शकतो आणि मुलगी पण असू शकतो, त्यामुळे ते कॉमन किंवा न्यूटर नाव आहे. म्हणजे असे बरेचसे प्रकार आहेत जे या तीन ह्याच्यामध्ये किंवा तीन भागामध्ये विभागले जाऊ शकतात. म्हणजे आपण त्याचा विचार करून ते नाव कसं वापरलं जातं याच्याबद्दल व्यवस्थित आयडिया आपल्याला येऊ शकते. फॉर एक्झाम्पल आपण जर ऑक्स म्हटलं मित्रांनो, ऑक्स म्हणजे बैल, तर हे एक पुरुषवाचक नाव. त्याच्यानंतर आपण जर काऊ म्हटलं तर हे स्त्रीवाचक नाव. जर आपण डोंकी म्हटलं मित्रांनो, डोंकी, तर हे पुरुषवाचक पण नाव होत नाही आणि स्त्रीवाचक पण नाव होत नाही, ते न्यूटरमध्ये किंवा कॉमनमध्ये जातं. अजून एक एक्झाम्पल घेऊ मित्रांनो आपण. जर आपण टायगर म्हटलं मित्रांनो तर हे मस्कुलिन नाव आहे. जर आपण टायग्रेस म्हटलं मित्रांनो तर हे स्त्रीवाचक नाव आहे. जर आपण मंकी म्हटलं मित्रांनो तर एक न्यूटर नाव आहे. म्हणजे तुम्हाला या तिन्हीबद्दल एक्झॅक्ट आयडिया आले असेल मित्रांनो की मस्कुलिन, फेमिनाईन आणि न्यूटर कशाला म्हटलं जातं. अतिशय साध्या भाषेत मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न केलेला
आहे मित्रांनो. जर टाइप्स ऑफ नाउनशी रिलेटेड तुम्हाला फुल व्हिडिओ हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, तुम्ही तो फुल व्हिडिओ ज्यामध्ये मी नावाचे सगळे प्रकार कन्सिडर केलेले आहेत तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या प्रकारचे बरेच व्हिडिओ जे ग्रामरशी रिलेटेड आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिकसह.